साहेब दिसणार नाही अमोल दादा पण तुम्ही माझ्या जागेवर बसा. नमस्कार. नमस्कार आदरणीय प्रवास साहेब. आवर्जून इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचेच लाडके अमोल दादा, जितेंद्र आवाज, अशोक पवार, रोहित पवार, मोतीराव पवार, नरेंद्रजी दर्डे, किशोर दर्डे, कल्याण पाटील, अंबादास बनकर, कुणाल देशतेरे, बाळासाहेब कापते, उषाताई, जयदत्त होळकर, जगदीश होळकर, वसंत देशमुख, समीर देशमुख, राईस मोलवानी, येवला शहराची सगळी टीम, नीलमताई आहिरे, अकबर शाह, रतन बोलणारे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, येवल्यामध्ये आल्यावर दोन गोष्टी मला आवर्जून जिव्हाळ्याच्या वाटतात. एक मध्ये इथे बसल्यावर सुगंध येतोय तो, आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी. इथे आल्यानंतर कांद्याचे एवढे मोठे क्रेट पाहिले, आणि या वर्षात माझं केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाची भांडण जर कुठल्या विषयावर झालं असेल तर ते कांद्याच्या भावावर झालेलं आहे हे मला तुम्हाला. कांद्याला भाव काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये कांदा कमी आहे आणि भारतात कांदा जास्त पिकलाय. मी एक नाही 10 वेळा तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करून बघा पार्लमेंट मध्ये आणि ट्विटरच्या माध्यमातून त्या पियुष गोयलांना 50 वेळा सांगितलंय, एकदा नाही 50 वेळा, की कांद्याला भाव द्या. इथे कांदा सडतोय, परदेशी कांद्याची मागणी आहे, परदेशात कांदा जाऊ द्या. पण ह्या भारतीय जनता पक्षाने बाहेर कांदा जाऊ दिला नाही, आणि त्याच्यामुळे आज जर शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल, त्याचा कंबरड मोडला असेल, तर ते पाप त्या भारतीय जनता पक्षाचं आहे हे मी येवलेकरांना आज सांगायला आलेले आहे. आणि गंमत सांगते, कांद्याला भाव देत नाही, ढोबळ्या मिरचीला भाव देत नाही, टमाट्याचा भाव माहितीये का आज किती आहे? तुम्हाला भाव नाहीये, पण तिकडे शहरात गेला तर कुणालाही बांधा, म्हणजे तुम्हाला इथे भाव देत नाहीत, तिकडे कुणाला परवडत नाही, मग मधले पैसे जातात कुठे? कुठेतरी जात असणार ना. मला सांगा, कांद्याचं तुम्हाला उदाहरण दिलं, मी दुधाचं उदाहरण देते. दुधासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला होता की परदेशातून दूध आणायला परवानगी देणार. पहिला निर्णय आदरणीय पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून 1 लिटरही दूध मी येऊ देणार नाही भारतात. आणि त्यानंतर एका तासात केंद्र सरकारने निर्णय घेतला की आम्ही दूध येऊ देणार नाही. प्रत्येक राज्यांनी आपापला निर्णय घ्यावा, म्हणजे जेव्हा दुधाची वेळ आली तेव्हा परदेशातून दूध आपल्याकडे, पण जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही तेव्हा तुमचा कांदा परदेशात जेव्हा भाव मिळत होता तो नाही दिला, हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि या स्थानिक लोकांनी तुमच्यासाठी लढले का नाही मला माहिती नाही, पण ही तुमची भगिनी, ही तुमची ताई, हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम तुमच्यासाठी करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आज येवल्यात आल्यानंतर महिला भगिनी दिसताय, आज ते गेलेत सगळे भारतीय जनता पक्षात, माझं काही म्हणणं नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, आज महागाईची काय परिस्थिती आहे? सिलेंडरचा भाव काय आहे मला सांगा, परवडतंय का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा होता 350 रुपये भाव होता सिलेंडरचा, आज काय भाव आहे सिलेंडरचा? 1150. मग महागाई वाढली का कमी झाली?
वाढली मग महिलांना तुम्ही मतदान कुणाला करणार? अच्छे दिन वाल्यांना करणार. महागाई आणि बेरोजगारी मी आता विचारत होते येवल्यामध्ये गेल्या 15 वर्षात किती नवीन फॅक्टरी आल्या? किती फॅक्टरी आल्या हो? कुछ नाही आया. मी तुम्हाला येवल्यात येऊन शब्द देते आणि हे सगळे रेकॉर्ड करून ठेवा. तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा आणि निष्ठेचा, नुसता विचार चालणार नाही, निष्ठा पण लागेल, हे बोलावं लागेल आता. त्याच्यामुळे जो पवार साहेबांवर प्रेम करेल, निष्ठा ठेवेल आणि त्यांच्या चौकटीत आणि त्यांचा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा विचार करेल असा आमदार निवडून द्या. तुमच्या कांद्यालाही भाव देऊ आणि इथेही आम्ही इंडस्ट्री आणून तुम्हाला कामाला देऊ. तुमच्या हाताला काम मिळेल असं काम करू. मी विचार करत होते, मला त्या इथे आल्यानंतर आम्हाला तर यायला खूप उशीर झाला. नाशिकवरनं येवल्याला यायला दर 5 मिनिटांनी गाडी थांबे. कार्यकर्ते सहकारी अमोल दादा मला म्हणतात की लांबून भाई बघ, जितेंद्र आव्हाड म्हणतात तो इंडस्ट्रीवाला बघ, ते काय आणलेले कार्यकर्ते नव्हते, सर्वसामान्य मायबाप महाराष्ट्राची जनता सांगत होती आणि आधार देत होती. प्रत्येक जण माझा हात धरून म्हणत होता की ताई तू लढ, घाबरू नको, तू घाबरू नको, लढ. हे एकच विचारात सगळे इथे उभे, सगळे कॅमेरेवाले आमच्या बरोबर आहेत. एकच जण सारखा सांगत होता की घाबरू नका, लढा. अरे मी घाबरतच नाही, घाबरत असते तर गेले नसते का? तुम्हाला सगळ्यांना माहितीये शोले पिक्चर देखा है ना, जो डर गया वो. आणि एक सांगते, त्यांनी मला येताना एका माणसाने प्रश्न विचारला, असं कसं झालं? म्हणलं आता मी परवाही बोलले, आता नवीन पिढी आहे, थोडस इंग्रजी शिकत असाल, तुम्हाला आईसचा अर्थ समजतो का? आईस, आईसला म्हणजे काय? बर्फ, बरोबर. त्याचं स्पेलिंग काय? आय सी. आय म्हणजे काय? इन्कम टॅक्स. सी म्हणजे काय? सीबीआय. आणि ई म्हणजे काय? ईडी. अरे तुम्ही म्हणायच्या आधी पत्रकार म्हणतात ईडी. त्याच्यामुळे आज अडचण झालेली आहे की आईस म्हणजे बर्फ नाही, आय सी ई म्हणजे आईस. जो विरोध करेल त्याला आईस कर देंगे. आणि मग वॉशिंग पावडर, त्याचं तर नाव बदलायला लागेल, निर्माती कशाला बदनामी करताय? ते ममता दिदींनी चांगलं केलं, आलं काळं शर्ट टाकलं वॉशिंग मध्ये, टाकली बीजेपीची पावडर, बाहेर निघाला पांढरा शर्ट. त्यामुळे तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे आणि याच प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय. ही लढाई सोपी नाहीये, पण एक सांगेल, निष्ठेने लढलो, एकीने लढलो तर हा महाराष्ट्र सह्याद्री दिल्ली समय कधी ना झुका है ना झुकेगा. त्याच्यामुळे एक आहे, मी नेहमी सगळ्यांना सांगते, आम्ही महिलांना खूप हलवे असतो. आमच्यावर जेव्हा आघात होतो ना, छोटस तुम्ही बोलला की डोळ्यात पटकन अश्रू येतात, पण जेव्हा त्याच महिलेच्या वर कोणीतरी घात करतो, ती पदर खोचून तीच जिजाऊ होते, तीच दादाराणी होते आणि तीच अहिल्याबाई होळकर होते. मला मगाशी पत्रकारांनी विचारलं काय करणार, तुमच्यावर असे आरोप होत आहेत. अरे आरोप करण्यावाल्यांना साहेबांवर काय आरोप करायलाच नाही, म्हणून ते आमच्या सारख्यांबद्दल काय काय छोटं मोठं बोलत असतात. काय मागितलं हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात? इतके वर्ष निष्ठेने काम करते, 1 लाख लोकसभेचं तिकीट मागितलं, कधी विधानसभेचं मागितलं, कधी पद मागितलं. तुम्हाला काय वाटतं मला पद मिळालं नसतं मी गेले असते तर? पण माझ्या विचारांची माझी निष्ठा आहे, पद नाही मिळालं तरी चालेल, माझा विचार सोडणार नाही मी कधी, कारण का शेवटी विचारच महत्वाचा असतो. पद येतात जातात, 70 मंत्री आहेत केंद्रात. सांगा मला या राज्यातल्या या देशातला शेती मंत्र्याचं नाव सांगा. शेती मंत्र्याचं नाव काय?
नहीं माहिती। पवार साहब मंत्री होते बेटा, आता नहीं है, आधी होते। पण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। मला फक्त एकच विषय सांगून बोलायचा, दोन छोटे मुद्दे मी सांगणार आहे। आणखीन एक की ज्या वेळेस आपला विचाराचा इथे जेव्हा आमदार निवडून येईल, मांजरा पाडाचा जो कॅनलचा प्रश्न आहे, पुणे गाव ते वरसवाडीचा कॅनलचा प्रश्न आहे, हे रेकॉर्ड करून ठेवा, तो आम्ही पूर्ण करणार, म्हणजे करणार म्हणजे करणार। त्यामुळे रेकॉर्ड करून ठेवा, पण 2024 वर तुमच्या सगळ्यांवरती जबाबदारी असणार आहे। आज 20 वर्षापूर्वी, पण मी पहिल्यांदा करते, मी पहिल्यांदा करते। आणि एक मुद्दा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे की एक षडयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात चाललेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज शरद पवारांचा फोडलाय। आणखीन एक गोष्ट सांगते, आज राज्यामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद दिल्लीमध्ये करण्याचा हक्काचा माणूस कोण आहे? आणि मग त्याच्या विरोधात षडयंत्र चाललंय, याचं कारण महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं हा षडयंत्र। महाराष्ट्रातल्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात, महाराष्ट्राचा विकास दुसऱ्या राज्यात, महाराष्ट्राचे मोठे नेते त्यांचं कंबरड मोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे। बाळासाहेबांचं केलं, आज पवार साहेबांचं करतायत। हे सगळं षडयंत्र दिल्लीचा एक अदृश्य हात करतोय। त्या अदृश्य हाताचं नाव मला सांगायची गरज नाही, पण एक तुम्हाला शब्द देते की मला महाराष्ट्राचा सारखा अभिमान आहे। आजपर्यंत मराठी माणूस आम्ही छत्रपतींचं नाव उगीच घेत नाही, आम्हाला तो अधिकार आहे। कारण दिल्लीच्या समोर आम्ही घाबरत नाही, समोर कोणी बसला असेल तर पूर्ण ताकदीने त्याच्याशी लढू, आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 तास काम करू, पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशाबद्दल आहे तर सेवा, सन्मान आणि स्वाभिमान। सेवा मायबाप जनतेची, स्वाभिमान महाराष्ट्राचा।